वैद्यकीय कचऱ्याचा हा जो प्रकल्प झालेला आहे याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला पाहिजे, कारण हॉस्पिटलचा जो कचरा आहे तो जर म्युन्सिपल सॉलिड वेस्टमध्ये जर मिक्स केला तर त्या त्याद्वारे अजून अनहायजेनिक कंडिशन्स तयार होतात आणि रोगराई वाढते. इवन हिपॅटायटीससारखे असे जवळजवळ 20 प्रकारचे रोग त्यातनं निर्माण होतात. त्यामुळे हे वेगळं करणं हे अत्यंत जरुरी आहे. आज ही फॅसिलिटी निर्माण झाल्यानंतर हिचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आम्ही काही स्टेप्स घेत आहोत. आता आम्ही 16 तारखेपर्यंत मुदत दिली होती सर्वांना की जिथे फॅसिलिटी आहे आणि जर हॉस्पिटल्सनी जर आपला वेस्ट पूर्ण इथे योग्य प्रकारे दिला नाही तर निश्चितचपणे आम्ही त्यांच्याशी स्ट्रॉंगली डील करू. आणि त्यांच्यावरती कारवाई म्हणजे आम्ही असं आहे की आता ही एक्झॅक्टली वेळ नाही ते सांगण्याची. फर्स्ट इज द पर्सुएशन, त्यांचं आम्ही पर्सुएशन करू, त्यांना समजून सांगू याचं महत्त्व. कारण डॉक्टरांना डॉक्टरांच्या रोगराईबद्दल सांगणं म्हणजे सूर्याला दगा दाखवण्यासारखे, परंतु दुर्दैवाने ती जरी वेळ आली तर आम्ही ती करू. आणि कायद्याने तर असं आहे की कायद्यात बऱ्याच हे आहेत. प्रॉसिक्युशन आम्ही लॉन्च केलं आणि जर ते प्रूव्ह झालं तर त्याच्यामध्ये 6 महिने जेल आणि 5 लाख रुपयापर्यंत फाईन होऊ शकतो. हॉस्पिटल पूर्ण कचरा देत नाही प्लास्टिक. हां, तर तो एक इश्यू आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की सध्या इथे जी कंडिशन जी याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झालेलं आहे की ते किलो बेसिसवरती आहे की 20 रुपये किलो कचरा देणार. तर त्यात काय होतं की एक टेंडन्सी असते की कचरा अवॉइड करायची. तर माझं अशी सूचना आहे की ती पर बेड करायला पाहिजे की इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी किती का असेना कचरा. 10 बेड आहेत तर तुम्ही 5 रुपये पर बेड पर डे द्यायचे, म्हणजे 50 रुपये रोज द्यायचे. मग जितका कचरा येईल त्याचं काही त्याला लिमिट नाही. याच्यामुळे काय होईल की कचरा लोकांची अवॉइड करण्याची टेंडन्सी कमी होईल. आणि अशा प्रकारे सगळीकडे आम्ही केलेलं आहे. इवन मुंबईला सुद्धा आधी असंच होतं, 20 रुपये 18 रुपये किलो होतं. तर आता मुंबईलाही आम्ही 5 रुपये केलेलं आहे, अहमदनगर बाकी शहरांमध्ये. तर सोलापूरलाही आपण तसंच करण्याचे आम्ही निर्देश आम्ही देणार आहोत कॉर्पोरेशनला. बीओटीवर जे कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यांना प्रतिसाद काय राहील मग असं जर कमी केलं बाबा? नाही, त्याच्यामध्ये इकॉनॉमिकली फरक पडत नाही. 20 रुपये किलो तुम्ही जरी घेतलं आणि 5 रुपये पर बेड पर डे घेतलं तर शेवटी हिशोब एकच होतो. फायदा फक्त 20 रुपये किलोमध्ये याच्यात आहे की त्यात चोरी करता येते, याच्यात चोरी करता येत नाही. असं कायचं काय नाही, असं कायचं एकूण एकच आहे प्रकार. सोलापूर हे सध्या 3रा क्रमांकावर पोल्युशनच्या बाबतीत, तर याविषयी काय युद्ध पदवी आपली योजना काय? नाही, असं 3रा क्रमांकावर वगैरे असं मला तर माहिती नाही बाबा. तुम्ही म्हणताय कुठल्या मापदंड तुम्ही वापरले? मागे एकदा जाहीर केलेलं होतं त्यात. नाही नाही, सूर्य याच्यामध्ये काय आहे की जे एअर पोल्युशनच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या सिटीज आयडेंटिफाय केलेल्या आहेत पूर्ण देशामध्ये 16 सिटीज की जिथे एअर पोल्युशन कंट्रोल करण्याची जास्त आणि तीव्रतेने गरज आहे, तर त्यासाठी आता आम्ही सोलापूर ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे की टू कंट्रोल दी एअर पोल्युशन ऑफ सोलापूर सिटी. आणि त्यामध्ये आम्ही जे उद्योग आहेत त्यांना जे एमिशन स्टँडर्ड्स आहेत ते टाईट केलेले आहेत आणि जे कम्प्लाय नाही करत त्यांच्याविरुद्ध आम्ही ॲक्शन सुरू केलेले आहे. आणि मुख्य म्हणजे काय की जी वाहतुकीमुळे होणारी समस्या आहे तिच्यामध्ये म्हणजे प्रोव्हायडिंग दी CNG LNG सारखं किंवा LPG सारखे अल्टरनेटिव्ह फ्युएल देणे, ट्रॅफिक मॅनेजमेंट करणे, पोल्युशन अंडर कंट्रोलचं जे सर्टिफिकेशन आहे त्याला टायटेनिंग करणे, तर असे व्हेरियस पॉईंट्स आम्ही तयार केले आहेत. आणि त्याचं एक ॲफिडेव्हिट आता आम्ही सुप्रीम कोर्टातही सादर केलेलं आहे. कोर्टाचे आदेश आले की त्याप्रमाणे आम्ही त्याची समयबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणार आहोत.
या व्यतिरिक्त एक इथे ऑटोमॅटिक एअर मॉनिटरिंग स्टेशन्स लावायला आम्ही घेतलेलं आहे. ते साधारणपणे 3 कोटी रुपयाची आमची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यात, आणि 24 तास 12 महिने ऑल थ्रू द इयर एअर क्वालिटी आपल्याला कंटिन्युअसली त्याच्यात हवेची गुणवत्ता कळत राहील असं इन्स्ट्रुमेंट आपण लावणार आहोत. तिथे प्रदूषणाचं प्रमाण नक्कीच कमी होईल. कमी करायसाठी आपण बार फुटिंगवरती योजना घेतलेली आहे आणि सर्वांच्या सहकार्याने मला आत्मविश्वास आहे की ती निश्चितच पूर्ण होईल. आणि आज आता ही फॅसिलिटी आपण पाहिली, ही एक चांगली अद्ययावत फॅसिलिटी. हिचा जर उपयोग असं जर काही हॉस्पिटल्सनी कचरा चोरी करणे, मागे इकडे तिकडे टाकणे, तर आम्ही त्यांच्यावर तर निश्चितच ॲक्शन घेऊ. आता सुरुवात झालेली आहे. ॲज द टाईम कम्स पुन्हा भेटू आपण, त्यावेळेस यू विल फाईंड डिफरंट पिक्चर अँड वी आर गोईंग टू ट्रीट असत, पण त्याने उपाय लवकर होतो रोगाची. ऐक नाही.